केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीनं लॅटरल एंट्री म्हणजेच निर्धारित कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीनं सरकारी विभागांमध्ये तज्ज्ञांची थेट नियुक्ती करण्यासंदर्भातली जाहिरात मागे घेतली आहे. आयोगाचे अवर सचिव हामसा रविशंकर यांनी आज याबाबतचं परिपत्रक जारी केलं. यानुसार एम्प्लॉयमेंट न्यूजसह विविध प्रसारमाध्यमात प्रसिद्ध संबंधित जाहिरात मागे घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार केंद्रीय कार्मिक मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी युपीएससीच्या अध्यक्ष प्रीती सुदान यांना लॅटरल एंट्री संदर्भातली जाहिरात रद्द करावी असं पत्र आजच लिहिलं होतं. युपीएससीनं लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून विविध मंत्रालयातल्या महत्वाच्या 45 पदांसाठी जाहिरात दिली होती. आमचं सरकार सामाजिक न्यायासाठी वचनबद्ध आहे, सर्वांना समान न्याय मिळण्यावर पंतप्रधानांचा भर राहिला आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं होतं. युपीएससीच्या माध्यमातून लॅटरल एंट्रीला आरक्षणाशी संलग्न करण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन सरकारच्या सामाजिक न्यायाविषयीची कटिबद्धता दर्शवणारा आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं नेहमीच अनुसूचित जाती जमाती आदिवासी ओबीसी यांना प्राधान्य दिलं आहे असंही वैष्णव म्हणाले.